पियुष गोयल मंत्री झाले, स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहे, अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे, त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे. यांना त्यांची औकात दाखव. 150 करोड का प्रॉपर्टी क्लिअर किया ना प्रफुल्ल पटेल का. मोदींचं सरकार, मोदी तिसरी बार, मोदी गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है, सब कुछ मोदी का ते चित्र नव्हतं. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेलं आहे. दोन टिकू महत्वाचे आहेत, दोन बाबू, नितीश बाबू, चंद्रा बाबू. या टिकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं. पियुष गोयल मंत्री झाले, स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहेत, शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत, व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत. हा बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे. आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना, त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे. अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील. ते सगळं तुडून घेत आहे, त्यांना काही मिळणार नाही. मी सांगतो, त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं. जतीनराम मांझी सारखे एकच खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं आहे, बरोबर आहे. या नकली शिवसेनेचे तर 7 खासदार आहेत असं म्हणतात ना, किती आहेत, 8 कसे असतील. तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं कीर्तिकरांसारखी जागा झापलीत का? आ प्रश्न असा आहे की यांना त्यांची औकात दाखवली. तुम्ही आमचे आश्रिता, तुम्ही आमचे गुलाम आहात. नाही, अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल पटेलाची 150 कोटीची प्रॉपर्टी दाऊदशी संबंधित होती ती परत केली. अजून काय पाहिजे? 150 करोड का प्रॉपर्टी क्लिअर किया ना प्रफुल्ल पटेल का. ईडीने तो जप्त किया था 150 करोड का, जो दाऊद के साथ नुकसान लगाया था. तो आपको मंत्री पद क्यों चाहिए? 150 करोड का दाऊद का प्रॉपर्टी आपको रिटर्न कर दिया, आपके सब केसेस पीछे ले लिए. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.